नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, राज्यात थंडीचा जोर वाढणार। तर मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा महाराष्ट्रातला हवामान अंदाज घेऊन आलो आहोत। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट सबस्क्राइब केल्याशिवाय पुढे जाऊ नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। मित्रांनो, राज्यामध्ये थंडीचा जोर वाढणार। राज्यात 20 जानेवारीपासून पुन्हा एकदा थंडीची लाट पसरणार आहे असा अंदाज हवामान खात्याकडून आला आहे। तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात पारा 14 अंश खालीपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे। तसेच विदर्भात काही ठिकाणी पारा 10 पर्यंत खाली घसरणार असल्याने थंडीचा अनुभव पुन्हा विदर्भात अनुभवता येणार आहे। त्यामुळे मित्रांनो, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात, विदर्भ, उत्तर कोकणात, तर मुंबई ठाण्यात थंडीचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे। 22 व 23 जानेवारीनंतर पुणे नाशिक येथील पारा 12 अंशाच्या खाली जाण्याची शक्यता आहे। मुंबई परिसरातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। मात्र उत्तर महाराष्ट्रात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे थंड वाऱ्याचा प्रभाव जाणवत नाही। राज्याच्या काही भागात किमान तापमानात घट झाली आहे, तर काही भागात पारा वर गेला आहे। मराठवाड्याच्या बऱ्याच भागात व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे। कोकण गोव्याच्या बहुतांश भागात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे। विदर्भात काही भागात किंचित घट झाली आहे। राज्याच्या उरीत भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते। पुढील 5 दिवस राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे। येत्या 2 ते 3 दिवसात उत्तरेकडून थंड वाऱ्याचा जोर वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसात तापमान घट होण्याची शक्यता देखील आहे। तर मित्रांनो, राज्यात पुन्हा थंडीची जाणीव। मुंबईमध्ये 2 दिवस गालट्याची जाणीव करू देऊन पुन्हा एकदा ढगाळ वातावरण निर्माण झाले असले तरी राज्यात थंडीचा पुढपार चप्पा अनुभवायला येण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये येत्या 2 दिवस गाठ्याची जाणीव करून देऊन पुन्हा एकदा ढगाळ वातावरण निर्माण झाले असले तरी राज्यात थंडीचा पुढचा टप्पा आता अनुभवायला येण्याची शक्यता आहे। राज्यात 2 दिवसामध्ये वातावरण पुन्हा कोरडे होऊन किमान तापमानामध्ये घसरण होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। राज्याच्या काही भागात बुधवार गुरुवारपासून हा फरक जाणवू शकेल। राज्यातील किमान तापमानाचा पारा पुढे सध्या चढे जाणवत आहेत। तर मित्रांनो, येत्या 2 दिवसामध्ये पारा पुन्हा किंचित खाली जाऊन थंडीच्या पुढच्या टप्प्याचा अनुभव मिळू शकेल असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे। प्रादेशिक हवामान विभागाचे महासंचालक कृष्णानंद होसळेकर यांनी माहितीनुसार 20 जानेवारीपासून उत्तर मध्य महाराष्ट्र आणि संलग्न मराठवाडा, विदर्भ आणि कोकणामध्ये थंडीची जाणीव होईल। 22 नंतर पुणे नाशिक येथे किमान तापमानाचा पारा 12 अंश खाली जाण्याची शक्यता आहे। तर मुंबई परिसरातील 16 अंशाच्या आसपासच्या तापमानाची नोंद होईल असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। तसेच मुंबईचा किमान तापमानाचा पारा येत्या 24 तासामध्ये 18 तर त्यानंतर 24 तासामध्ये 17 अंशापर्यंत खाली उतरेल अशी शक्यता आहे। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य भारतामध्ये पुढील 3 दिवसामध्ये किमान तापमानाचा पारा 2 ते 3 अंशाने खाली घसरण्याची शक्यता आहे। कच्छ 19 आणि 20 जानेवारी शीतलहरीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। याचा परिणाम उत्तर महाराष्ट्रामध्ये जाणवू शकेल। किमान तापमानामध्ये होणारा हा बदल जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत राज्यभरात जाणवण्याचा अंदाज आहे। राज्यात कमाल तापमानामध्ये हा फरक जाणवू शकेल। कोकण विभागामध्ये कमाल तापमानात सरासरीपेक्षा फरक नसेल अशी शक्यता मॉडेलवरून दिसत येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।